पुणे के वार्ड नंबर 24 में एनसीपी और कांग्रेस का पलड़ा भारी। मुंबई की तरह पुणे में भी महानगर पालिका के चुनाव की भी इस समय काफी गूंज सुनाई दे रही है। चारों तरफ से अलग अलग राजनीतिक दलों के अलग अलग सुर और नारे सुनने को मिल रहे हैं। पुणे के रामटेगड़ी सैयद नगर के वार्ड नंबर 24 से राष्ट्रवादी कांग्रेस और कांग्रेस पार्टी की अघाड़ी ने आगढ़ से खट्टू सतीश लोने, बागढ़ से रुखसाना शमसुद्दीन इनामदार और कागढ़ से आनंद अन्ना आलकुंटे को अपना उम्मीदवार बनाया है। इन सभी प्रत्याशियों के चुनाव प्रचार और उनके चुनावी मुद्दों का जायजा लिया। प्रेस 9 न्यूज के खास कार्यक्रम आवाज आपलाच में हमारे पुणे संवाददाता राकेश वाघमारे ने, आइए देखते हैं। प्रभागामध्ये प्रलंबित असलेले प्रश्न असेल, लोकांसाठी काहीतरी योजना असेल, तर या या मार्ग कुठल्या पद्धतीने खाली नगरसेवकांनी काम करतो आणि इकडं सतीश भाऊंनी आपले 20 वर्ष इथं काम करतो। आम्ही दोघांनी मिळून आमच्या प्रभागाचा असा विकास करायचा प्रयत्न करणार आहोत की जेणेकरून पुण्यामध्ये आमचं प्रभाग मॉडेल राहील। स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आमच्या पुणे शहरात आम्ही एक नंबरचं प्रभाग बनवण्याचा प्रयत्न करू। जे आज आमच्या परिसरात पूर्ण स्लम एरिया आहे, झोपडपट्टी एरिया आहे, झोपडपट्टी एरियासाठी आम्हाला कनेक्शन एक गोष्ट आमच्या लक्षात येते की बाबा आमच्या परिसरात इथं महिलाचे स्वतः घरी बसून त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करून राहिला। सय्यद नगरचा परिसर, सय्यद नगर आणि आमचा जो तिन्ही परिसर आहे, तिन्ही प्लस परिसर शक्य असतं हा परिसर। या परिसरात आम्ही गेली कित्येक वर्षापासून काम करतोय। मी 10 वर्ष झाले, 20 वर्ष काम करतात। त्याच्याबद्दल आज आठवतं आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसने त्यांना तिकीट दिलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पुरस्कृत म्हणून आमच्या इनामदार ताई आहेत। आम्ही तिघांनी मिळून या आमच्या प्रभागाचं आम्ही ब्ल्यू प्रिंट काढून नागरिकांच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्ट आम्ही पूर्ण करू आणि आम्ही शक्यतो या परिसराचा कायापालट करू, यासाठी आम्हाला आपण इथं निवडून द्यावीच विनंती करतो। येथे काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झालेली आहे। या आघाडीमध्ये आमचे मित्र आनंदराव आलकुंडे, अंडू लोंडे, इनामदार भावे यांना आघाडीची उमेदवारी भेटलेली आहे। या ठिकाणी गेले 20 वर्षे काम करत असताना झोपडपट्टीचा प्रश्न कधीही सुटणारा प्रश्न नसून या ठिकाणी नगरसेवकांनी 20-20 वर्षे 30-30 वर्षे काम केले तरी झोपडपट्टीच्या समस्या सारख्या निघत लागत आहे। या ठिकाणी आपण लाईफ नगर डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, अगरवाल डेव्हलपमेंट यांच्या मार्फत आपण ये थे प्रेस 9 न्यूज के संवाददाता राकेश वाघमारे, जो एनसीपी और कांग्रेस के उम्मीदवारों का चुनाव प्रचार आप सभी तक पहुंचा रहे थे।